आम्हाला पाटील यांच्या जवळ इथे आगमन झालंय. जर खूप खूप स्वागत असेल लवीस गॉड मित्रमंडळ, तसेच चेतन नाईक, तसेच प्रकाश नाईक यांच्या तर्फे जरूर खूप खूप स्वागत असेल. समालोचन कक्षातून स्थानापन्न व्हायचे सर. जरूर विनंती असेल चेंडूच्या बाबतीत कुठलाही जर आपल्याला अपव्यय आला तर अंपायरने दिलेला डिसिजन हा शेवटचा डिसिजन असेल, याचे अंपायरने सुद्धा नोंद घ्यायचे. दरम्यान पहिला चेंडू इथे जरूर अवांतर चेंडू एकदा मिळाली. दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र जबरदस्त चेंडू आता मात्र पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अवांतर चेंडू, पहिला चेंडू डॉट आहे. दरम्यान माफ करा, पहिला चेंडू हा निर्धाव चेंडू होता, दुसरा चेंडू हा अवांतर चेंडू आहे. एकच धाव इथे जरूर धावसंख्येचा गुणफलक ओपन केलं जात आहे, धावसंख्येचं खातं खोललं जात आहे, धावसंख्येला श्री गणेश केला जातोय. आणि जरूर पहिल्या चेंडूवर इथे एक धाव झाले राकेश मृत्यू माफ करा सुनाई मरवाय बालकुम संघाचे. दरम्यान आता मात्र जबरदस्त फटका, उंची जास्त लांबी कमी, अजित येतो जलकाली फलंदाज बाद. पहिला झटका भावेश माघारी परतोय. संधी मिळते डीजे मास्टरला, डीजे या इथे जरूर डीजेंचं कौतुक करावं लागेल. जरूर 3 दिवस इथे सुमधुर संगीताचा मेघ घातलाय. जरूर आमच्या पाठीचा कणा कोण असतील तर हे आमचे डीजे मास्टर, लाडके डीजे मास्टर. 3 दिवस अथांग संगीताचा इथे जरूर मेळ घडवून आणलाय आणि चांगलं काम इथे 3 दिवसात त्यांनी पाहिलं. जरूर कौतुक असेल आणि कौतुकाची थाप जरूर त्यांच्या पाटणीवर असेल. प्रियकांत स्मृती चषकामध्ये जरूर तुमचं हार्दिक स्वागत असेल. सर्व प्रेक्षकांसाठी आलेल्या माहितीसाठी सांगतोय, कारण का चालू असलेला सामना हा क्वार्टर फायनलचा सामना आहे. या दोन्ही संघांनी एक एक सामने जिंकून जरूर आगे कुच केले. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन सज्ज झालाय पार्थिव विजयासाठी. इथे मात्र मोठा फटका लफ केलाय, पुन्हा एकदा फलंदाज बाद. इथे मात्र आणखीन एक झटका, संधी मिळते डीजे मास्टरला, डीजे या. डीजे विनंती असेल थोडस माईकचा आवाज वाढायचा डीजे थोडस. दरम्यान चांगली फटकेबाजी ते करताना पाहायला मिळतात सोनवाई मरवाई बालकुम संघाचे खेळाडू. परंतु पार्थिव याने कुठेतरी हॅट्रिकची संधी इथे चालू आले आणि पार्थिवला जरूर ती हॅट्रिक जरूर साध्य करायची असणारे मनसुबे तसेच असतील. तर नौका फलंदाज अरुण पारसे हा एक धाडसी फलंदाज आहे बालकुम संघाचा. जरूर बालकुम गावातून बिलॉंग करतात, चांगली फटकेबाजी करतात नेहमी. आज कशी फलंदाजी करणार आपल्या संघासाठी बघूया. दरम्यान विनंती असेल पंत रितेश सामना चालू करून घ्यायचा. विनंती असेल लवीसगड मित्रमंडळाचे कुठलाही सहकारी तिथे असेल तर वॅगनर गाडी काढून घ्यायची. दरम्यान थोडासा अडथळा जाणत इथे होतो. जरूर चेतन सरांना एक विनंती असेल की दिवागाव मैदान, दिवागावासाठी एक सुसज्ज मैदान आपल्या मार्फत उपलब्ध झालं पाहिजे. दरम्यान इथे बाईकच्या स्वरूपात एक धाव झाले. जरूर पालिकेमध्ये आमचा आवाज आपल्या मुखातून पोहोचला पाहिजे. जरूर थोडस मैदानाची जागा अपुरी पडते सर, विनंती असेल आपल्याला आमच्या माध्यमातून. दरम्यान इथे मात्र थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो सर्वच खेळाडूंची, कारण का थोडस
मैदान अपूर्व असल्या कारणाने आपली थोडीशी कुचंबाना होत असेल त्याबद्दल जर लवीसगड मित्रमंडळ आपले दिलगिरी व्यक्त करते. दरम्यान पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. सामना करू पार्थिव ते मात्र जबरदस्त चेंडू इंकट पद्धतीची गोलंदाजी आणि त्या दरम्यान एक धाव पूर्ण केली. धावसंख्या आणखी एका धावीची धावसंख्या जाऊन पोचली ती तीनच्या घरा जरूर आपल्या सर्वांचे लाडके इम्रान मुख्तार अन्सारी महाराष्ट्र शिव वाहतूक सेना उपाध्यक्ष ठाणे जिल्हा तसेच शिवसेना युवा नेता. एक चेंडू शिल्लक आहे, एक चेंडू शिल्लक आहे. जरूर इम्रान अन्सारी साहेबांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत असेल. एक चेंडू शिल्लक आहे. दरम्यान आता मात्र स्ट्रायकर असेल अमोल भोईर, एक जबरदस्त खेळाडू आहे. नेहमीच मोठमोठ्या संघा दरम्यान खेळताना पाहायला मिळतो. आज जरूर इथे राकेश मूर्ती संघाविरुद्ध जरूर संत सुरुवात पाहायला मिळाली. इथे मात्र षटकाची समाप्ती, एका षटकाच्या समाप्तीनंतर दोन गडी बाद तीन धावा. इथे जरूर सुनाई मुळे बालकुम संघ जरूर करावं तेवढं कौतुक कमी असेल या संघाचं. एक मोठा संघ आहे जरूर वाघबीळ. इथे स्पर्धा चालू आहे, तिथे डेस्क स्पर्धेमध्ये फायनलला पोहोचलेला संघ आहे. जरूर इथे सुद्धा तसेच मनसुबे असतील फायनल पर्यंत आगे कूच करण्याचे. आणि जरूर इथे चेंडू फळीमध्ये बदल केला जातोय. जरूर तेवढ्या ताकदीचा फलंदाज जो मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय प्रितेश जोशी, जबरदस्त फलंदाज आहे. जर विचार केला प्रितेश जोशीचा तर त्या दिवशी घनसोलीच्या मैदानावर उपांत्य सामन्यात खेळताना चांगली फलंदाजी केली. डोंबिवली संघाकडून हा जरूर क्रिकेट खेळत होता, परंतु कुठेतरी थोडस अपयश आलं आणि संघ या स्पर्धेतून माघारी परतला. उपन संघांचा विचार केला तर आज जरूर आपल्याला घनसोलीच्या मैदानावर एक मोठं वादळ पाहायला मिळेल. जरूर मोठं पडगम घनसोलीच्या संघावर जरूर घनसोलीच्या मैदानावर असताना आपल्याला पाहायला मिळतील. मोठे मोठे खेळाडू सिने स्टार कास्ट जरूर तिथे पाहायला मिळणार आहे. दरम्यान चांगली सुरुवात इथे म्हणता येईल, जरूर संत सुरुवात म्हणावी लागेल सुनाई मरवाई बाळकुम संघाची. आणि जर चांगली सुरुवात विचार केला तर म्हणता येईल राकेश मूर्ती संघाची. दरम्यान दुसऱ्या षटकाचा प्रारंभ होईल. चेंडू सज्ज घेऊन झालाय विरू वीरेंद्र रेडकर, एक जबरदस्त गोलंदाज आहे. गेल्या सामन्यात जरूर सामनावीराचे ट्रॉफी देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता. एक चांगला गोलंदाज आहे, एक धाकड गोलंदाज आहे. जरूर नेहमी ओपन मध्ये सुद्धा शिरकाव करताना पाहायला मिळतो. आज कशी गोलंदाजी करणार. पहिला चेंडू इथे मात्र लोअर फुलटॉस मध्ये चेंडू, आणि तिथे मात्र दिशा दिली. आणि इथे मात्र तरी क्षेत्र रक्षक लाडू कमी पडला आणि तिथे मात्र एक धाव पूर्ण केली. धावसंख्या एका धावीची भर, धावसंख्या जाऊन पोहोचली ती चारच्या घरात. इथे मात्र कुठेतरी संत गतीचं क्रिकेट, कासवाच्या गतीचं क्रिकेट पाहायला मिळते. थोडस कुठेतरी गिअर शिफ्ट करायला लागतील, कारण पॉवर प्लेचे जसे जसे चेंडू जाणार तस तसं कुठेतरी संघ आपल्याला थोडं थोडा धावांची झगडताना पाहायला मिळेल. दरम्यान पुढचा चेंडू विरू होता. आता मात्र मोठा फटका, उंची जास्त लांबी कमी, अजित जलकाली फलंदाज बाद, आणखीन एक झटका, आणखीन एक हादरा. सुनवाई मरवाई बाळकुम संघाला संत डीजे मास्टरला डीजे. फलंदाज फलंदाजीच्या बोळ्यावर पाहायला मिळतोय. प्रितेश जोशी एक हार्ड हिटर फलंदाज संघाचा करण्यात आला. दरम्यान विरू याचं कौतुक करावं लागेल. तिसरा चेंडू वड बॉल, लगातार दोन चेंडू निर्धाव टाकले, एक बळी मिळवला पहिल्या चेंडूवर एक धाव, म्हणजे कुठेतरी चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण या षटकात सुद्धा पाहायला मिळणार आहे. चांगली गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन सचिव होईल फिरू. इथे मात्र आता मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न, जबरदस्त जेल, आणखीन एक झटका, आणखीन एक फटका. इथे जरूर बाळकुम संघाला लागतोय. अरुण पारसे इथे बाद होतोय. जरूर एक मोठा झटका इथे पाहायला मिळतोय, कुठेतरी बॅक फुटला पाहायला मिळतो बाळकुम संघ. संधी मिळते डीजे मास्टरला डीजे या.
सामना चालू करून घ्यायचा आहे पंच रितेश मडवी आणि दुपारच्या सत्राचा विचार केला तर माऊल गावचे सितारे या मैदानावर आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. जर माऊल इथे एक मोठी क्रिकेट स्पर्धा चालू आहे तिथे सुद्धा ते खेळतात. दरम्यान दीपेश माने डाकुरे हाताचा फलंदाज सामना करेल विरू याचा. दरम्यान जबरदस्त फटका वडे शॉट जरूर डोळ्याचा पाळणं पडणारा क्रिकेटच्या पटलातील कॉपी बुक स्टाईल फटका कव्हरच्या वरून चेंडू दणदण करत चालले सी मारे शपार चार धावांसाठी संधी मिळते डीजे मास्टरला डीजे या इथे मात्र एक या षटकातील या सामन्यातील पहिला चौकार आला आणि कुठेतरी सुकावला असेल बाळकुम संघ. शेवटचा चेंडू शिल्लक आहे शेवटच्या या षटकातील शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दरम्यान स्ट्रायकर असेल दीपक माने जरूर कौतुक करावं लागेल. जबरदस्त धाव संख्या इथे पाहायला मिळाली आठ धावा कुठेतरी संत गतीचा क्रिकेट परंतु प्रितेश जोशी तिथपर्यंत स्ट्रायकर असेल तिथपर्यंत जरूर बाळकुम संघाला कुठलाही दोरा नसतील म्हणत कारण का एका हार्ड हिटर फलंदाज आहे मोठा फलंदाज आहे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे कुठल्याही क्षणी स्फोटक खेळी करून होत्याचं नंतर करू शकतो. दरम्यान पुढचा चेंडू विरू घेऊन सज्ज होतोय इथे मात्र बॅटची हलकीची कडा घेऊन चेंडू चाललाय पुन्हा एकदा क्षेत्रात एका धावीसाठी. इथे मात्र दोन षटकांच्या समाप्तीनंतर इथे तीन गडी बाद चार गडी बाद नऊ धावा बाळकुम संघ संधी मी ते डीजे मास्टरला डीजे या इथे मात्र वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं षटक घेऊन सज्ज झाला पार्थिव. पहिल्या षटकात जरूर जबरदस्त गोलंदाजी केली चांगली फलंदाजांना इथे जरूर बाद केला आणि जरूर कुठेतरी सुनाय मरुआ बाळकुम संघाला बॅकफूटला नेऊन ठेवला. आणि इथे मात्र आता मात्र संधी असेल प्रितेश जोशीसाठी मोठ्या फटक्यांचा खेळ करण्यासाठी कारण का कुठेतरी गेअर शिफ्ट करावा लागेल कुठेतरी आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल कारण इथे जरूर संघ कुठेतरी धावांशी झगडताना पाहायला मिळतो. दरम्यान पुन्हा एकदा संधी असेल ती प्रितेश जोशी आला संधी असेल पार्थिव षटक घेऊन सज्ज झाला. इथे मात्र मोठा फटका लफ केलाय चेंडू तिथे काऊ कॉर्नरच्या दिशेने ट्रॅव्हल होत आहे अजित येणार फेकी करणार त्या दरम्यान एक धाव सहजरित्या पूर्ण केली धावसंख्येत एका धावीची भर धावसंख्या धावून पोहोचली होती दहाच्या घरात कुठेतरी पहिलं दुहेरी घर गाठले इथे सुनाय मरुआ बाळकुम संघाच्या धाव फलकाने. दरम्यान विनंती असेल थोडीशी काय करायची राजा पाटील आणि सहकारी
तसेच गणेश कारंडे विनंती असेल आपल्याला 25 मिनिटं आणि 43 सेकंदाचा वेळ असतो 5 षटकांचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार केला तर, परंतु आपण इथे भरपूर टाईम दिला जातो तरी पण इथे जरूर अर्ध्या षटका अर्ध्या तासात जरूर 5 षटका कंप्लीट होणं गरजेचं आणि इथे मात्र पुन्हा एकदा उंची जास्त लांबी कमी फटका चांगला होता फटका फसला फलंदाज जरूर माघारी परतला आणखीन एक झटका दीपक माने कुठेतरी आपला आव्हान इथे संपुष्टात आणून माघारी परतला दरम्यान पाचवा झटका सुनवाई मुरवाई बाळकुम संघाला इथे बसतोय संधी मिळते डीजे मास्टरला डीजे या इथे मात्र स्ट्राइक वर चाललाय गणेश भोईर एक चांगला फलंदाज आहे चांगली फटकेबाजी करतो दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजीसाठी पार्थिव इथे मात्र जबरदस्त फटका व्हाट अ शॉट मिड विकेटच्या वरून नेत्रदीपक फटका प्रत्येकच्या बॅटीतून हा एक झंझावात षटकार संधी मिळते डीजे मास्टरला डीजे या पार्थिव याला काहीशी वेगळी गोलंदाजी करावी लागेल कारण का प्रितेश कुठेतरी सेट झालाय कुठेतरी आपले पाय रोवलेत दरम्यान फिरता चेंडू आणि इथे मात्र दिशा फटकलाय कुठेतरी गतिमान चेंडू टाकायचा होता काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न तिथे जरूर अवांतर चेंडू अवांतर स्वरूपात एक धाव संघाच्या खात्यात दाखल होते बाळकुम संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 घरात चांगली कामगिरी इथे बाळकुम संघाची राहिली आहे चांगली कामगिरी इथे प्रितेशची राहिली आहे परवाच्या दिवसात विचार केला तर बाळकुमच्या सितारांनी इथे जरूर चांगली फटकेबाजी केली होती दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा पार्थिव संच सामना करेल प्रितेश इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता लाफ करायचा प्रयत्न चेंडू चाललाय यमसदनी एका धावीसाठी धावसंख्येत आणखीन एका धावीची भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 घरात दरम्यान विनंती असेल किशोर पाटील यांना इथे मात्र जुना चेंडू पुरवायचा किशोर पाटील दरम्यान विनंती असेल थोडीशी चेंडू आलाय चेंडू आलाय दरम्यान कौतुक करावं लागेल या दोन्ही फलंदाजांचं चांगली फलंदाजी करतायत जरूर एकमेकाच्या साथीने जरूर इथे एकमेकाला हाताशी धरून जरूर इथे फटकेबाजी करावी लागेल कुठेतरी प्रितेशला जास्त स्ट्राईकवर आणणं गरजेचं वाटतंय जर गणेश याला या खेळपट्टीवर जरूर प्रितेशची साथ द्यावी लागेल दरम्यान पुढचा चेंडू सामना करेल पुन्हा एकदा प्रितेश इथे मात्र जबरदस्त फटका आता मात्र कव्हरच्या दिशेने दिवेश येणार क्षेत्ररक्षण करणार फेकी करणार त्या दरम्यान आणखीन एकदा पूर्ण केली धावसंख्या आणखीन एका धावीची भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 घरात दरम्यान अजूनही या सगळ्यातील शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल कौतुक करावं लागेल पार्थिव याचं षटकारानंतर जरूर चांगलं आहे 2 चेंडू टाकले आणि 2 चेंडूवर चांगलं कमबॅक केलं कुठेतरी पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि इथे मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील सामना करेल गणेश दरम्यान शेवटचा चेंडू इथे मात्र फटका फसला होता परंतु तिथे दुर्दैव म्हणावं लागेल क्षेत्ररक्षकाचा आणि सुदैव म्हणावं लागेल फलंदाज त्या दरम्यान फेकीपर्यंत एक धाव पळून गेले इथे मात्र 3 षटकांचा खेळ झाला 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 20 धावा बाळकुम संघ कुठेतरी दयनीय अवस्था पाहायला मिळते जरूर इथे परिवर्तन झालं पाहिजे परिवर्तनासाठी डीजे मास्टर इथे जरूर एक जबरदस्त सॉंग झालं पाहिजे अतिथी देव भव आलेल्या पाहुण्याचा यथोचित सन्मान करणं गरजेचं असतं जरूर आपला मोलाचा वेळ इथे मौलिक वेळ आम्हाला दिला मनोज हळदणकर दादांनी जरूर आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक त्यांचा सत्कार इथे जरूर आपले सर्वांचे लाडके नगरसेवक चेतन नाना नाईक करतील मी विनंती करेन तसेच नानांना विनंती करेन की मायेचे उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे मनोज दादांचा सत्कार करायचा आहे
तसेच आपल्या सर्वांचे लाडके माजी नगर सेवक राजू मामा पाटील यांचा जरूर इथे यथोचित सन्मान करणं गरजेचं आहे. मायची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन इथे जरूर त्यांचा सन्मान केला जातोय. वळूया मॅच कडे. चौथं षटक घेऊन सज्ज झालं विशाल गोलंदाजीच्या बोलावर सामना करेल गणेश. इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू चालला डी क्षेत्रात एका धावसाठी. धावसंख्या दानपूर्ती ते 21. इथे जरूर इम्रान मुख्तार अन्सारी महाराष्ट्र शिव वाहतूक सेना उपाध्यक्ष ठाणे जिल्हा तसेच शिवसेनेचे युवा नेते हे जरूर वेळात वेळ काढून आपल्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले. त्यांचं लवीसगड मित्रमंडळातर्फे खूप खूप स्वागत असेल विनंती करतोय. आपल्या सर्वांचे लाडके चेतन नाना नाईक यांनी त्यांचा यथोचित सन्मान करायचा. इथे जरूर चांगला फटका उंची जास्त लांबी कमी इथे जरूर चांगला जेल टिपला लाडू याने जरूर प्रियकांत स्मृतीच्या अष्टकात आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण वेळात वेळ काढून इथे जरूर आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेल चेतन नाना नाईक यांच्याकडून तसेच लवीसगड मित्रमंडळाकडून. जरूर लवीसगड मित्रमंडळाचं कौतुक करावं तेवढं कमी. आज इथे एक एवढ्या मोठ्या दर्जाची क्रिकेट स्पर्धा दुव्यागावच्या मैदानात रंगताना पाहायला मिळाली. चांगलं आयोजन जरूर लाईव्ह सामने आपल्याला इथे पाहायला मिळतात. जरूर घर बसल्या 195 देशांमध्ये ही स्पर्धा लाईव्ह पाहायला मिळते. हे यश चेतन नाईक यांचं, हे यश लवीसगड मित्रमंडळांचं. प्रशांत नलावडे दादा यांचा जरूर सत्कार केला जातो. मी विनंती करेन चेतन नाना नाईक यांना जरूर मायची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यांचा जरूर सत्कार करणं गरजेचं आहे. दरम्यान इथे यशाची सन्मान केला जातोय प्रशांत नलावडे साहेबांचा. दरम्यान पुढचं चेंडू पुन्हा एकदा घेऊन सज्ज झाला विशाल सामना करेल प्रत्याशी. ते मात्र मोठा फटका व्हॉट अ शॉट चेंडू सरळ लॉंगनच्या डोक्यावरून सरळ चालाय सीमा रेषा पार मोठा फटका. जर प्रीतेशचा विचार केला तर बंडाबाईस सारख्या मोठ्या संघातून आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. आणि ते जरूर 34 धावा पूर्ण केल्या आणि 35 धावांचं लक्ष असेल जिंकण्यासाठी राकेश मूर्ती संघाला एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजेत. इथे जर ऑल आउट केलंय सोनवाई मरवाई बाळकुंभ सारख्या मोठ्या संघाला. जरूर थोडस कमकुवत आज फलंदाजीच्या बाबतीत पाहायला गेला परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. जरूर पलटवार बाळकुंभ संघ सुद्धा करेल आणि हा पलटवार कसा केला जाईल या पलटवाराची कहाणी तुमच्या समोर घेऊन येईल आमच्या सर्वांचाच लाडका माझा मित्र आकाश. Vai Bhavin the Mix.
लोग आते हैं, उसके दरबार में लोग आते हैं। पहिले सत्राचा जर विचार केला, पाच षटकामध्ये सोनुबाई मोरे बाळकुंभ संघाने 34 धावा केल्यात आणि 35 धावांचं लक्ष ठेवलंय राकेश मोदी संघाकडनं। सलामीची जोडी येते, पार्थिव स्ट्राईकला असेल, पार्थिव नॉन स्ट्राईकला दिसतोय अजिंक्य। वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं षटक घेऊन आलाय अरुण, सामना करेल पार्थिव। आता मात्र पहिल्या चेंडूवर मोठा हादरा पार्थिवच्या स्वरूपात। धन्यवाद पार्थिवची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज अजित। अजित याच्या बाबतीत सांगायचं झालं तर लेदर क्रिकेट देखील हा खेळाडू चांगल्या प्रकारे खेळतो। स्ट्राईकला विचार केला तर अजिंक्य असेल। अजिंक्याच्या बाबतीत सांगायचं झालं, साईगणेश सेक्टर 3 संघाकडनं सुरुवात केली, त्यानंतर युनायटेड स्पोर्ट्स ऐरवली, त्यानंतर मात्र राकेश मोदी संघाकडनं सलामीवीरसाठी येतो। हलक्या हाताने चेंडू आफ्ता दिशेने फटकावला, एका धावसंख्येने धावसंख्येत भर होते, दोन चेंडू अखेरी संघाची धावसंख्या येऊन पोहोचते एका गड्याच्या मोबदल्यात एक। स्ट्रेटच्या दिशेने फटकावलेला चेंडू, चेंडू जातो सरळ सीमारेषा बाहेर चौकार। अजून षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील, सामना करेल अजित। आता मात्र पुन्हा एकदा सूर्यगाचा फलंदाजी करतो अजित आणि चेंडू दंडन करीत चालला चौकाराच्या दिशेने, 4 चेंडू अखेरी संघाची धावसंख्या। बॉईज मूव चित्रपटातील सुमधुर संगीत घेऊन आला डीजे मास्टर। आता मात्र बॅटची हलकीची कडा घेऊन चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये, पंच रितेश मडवी डिक्लेअर झोनचा इशारा करतायत। 5 चेंडू अखेरी संघाची धावसंख्या येऊन पोहोचते एका गड्याच्या मोबदल्यात 10, एक गडी बाद 10 धावा। अजूनही पहिल्या षटकातील 1 चेंडू शिल्लक असेल, सामना करेल अजित टू अरुण। पुन्हा एकदा चेंडू हवेत जातोय आणि झेलचीत बाद होतोय संघाला दुसरा हादरा। अजिंक्याची जागा भरून अजिताची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज गणेश कारंडे,
नोव्हेंबर टेनिस क्रिकेट जगतात मोठं नाव आहे गणेश कारंडे याचं. याच क्रीडांगणामध्ये धारावी अगेन्स्ट अर्धशतकी खेळी. त्यानंतर याच सत्रात स्वर्गीय रतनभाऊ पाटील सारख्या मोठ्या सामन्यांमध्ये देखील प्रवेश या खेळाडूचा. निर्धाव चेंडू टाकतो अमोल भोईर. अमोल भोईर मार्फत सांगायचं झालं तर मोठा खेळाडू आहे, ऑलराऊंडर खेळाडू आहे. फलंदाजी तितकी चांगली करतो तितकी चांगली गोलंदाजी करतो. सेम ऍक्शन मध्ये दोन्ही बाजूने चेंडू फिरवण्याची क्षमता या अमोल भोईर मध्ये आहे. एका चेंडू अखेरी संघाची धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 2 गडी बाद 10. लेगच्या दिशेने चेंडू फटकावला जातोय. वन बाउन्स चेंडू जातोय. सूर्यकाचं क्षेत्ररक्षण केलं जातंय बाळकुंभ संघाकडनं आणि 2 धाव मात्र वाचवते आपल्या संघासाठी. 2 चेंडू अखेरी संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 12. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येईल अमोल. सामना करेल अजिंक्य. ऑफच्या दिशेने चेंडू फटकावलाय. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येत एका धावेने भर होते. 3 चेंडू अखेरी संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 2 गडी बाद 13. अजूनही दुसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. सामना करेल अजिंक्य. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. सूर्यकाची गोलंदाजी करताना अमोल भोईर आपल्या संघासाठी. 4 चेंडू अखेरी संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 2 गडी बाद 13. अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. आता मात्र लेगच्या दिशेने चेंडू फटकावला जातोय. चेंडू जातोय 1 बाउन्स चौकार आणि धावसंख्येत 4 धावेने भर. आताच सुमधुर संगीत झालं. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का, तितकाच भरोसा ठेवतोय राकेश मुदी संघाचा. विनंती असेल ऑफच्या दिशेने वॅगनर गाडी आहे पुढे घ्यायची आहे ती. अजूनही षटकातील अखेरचा चेंडू सामना करतोय अजिंक्य. आता मात्र ऑफच्या दिशेने फटकावलेला चेंडू. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. दुर्दैव म्हणता येईल राकेश मुदी संघाचा आणि सुदैव सांगता येईल सोनू आई मरू आई बाळकुंभ संघाचा. 2 षटकाखेरीज संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 18. अठरा चेंडू 17 धावांची गरज असेल राकेश मुदी संघाला जिंकण्याकरिता. वैयक्तिक पहिलं संघाकडून
माफ करा वैयक्तिक दुसऱ्या संघाकडनं तिसरा षटक घेऊन येतोय. अरुण सामना करेल प्रथमच स्ट्राइकला आलेला फलंदाज गणेश कारंडे. सूर्यकसा गोलंदाजी करतोय अरुण हलक्याशा हाताने ऑफच्या दिशेने फटकावला चेंडू गणेशाने आणि एका धावसंख्येने धावसंख्येत भर करतोय. एका चेंडू अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 19. पुन्हा एकदा हलक्या दिशेने खेळते अजिंक्य आणि एका धावसंख्येने धावसंख्येत भर होते. दोन चेंडू अखेरी संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 20. अजून तिसऱ्या षटकातील चार चेंडू शिल्लक असतील. तिसरा चेंडू घेऊन येईल अरुण सामना करेल गणेश. पुन्हा एकदा सेम शॉर्ट सिलेक्शन आणि चेंडू जातो निर्धाव. तीन चेंडू अखेरी संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 20. आता मात्र सुरेखसा षटकार गणेश कारंडे याच्या फलंदाजीत. जिवागावामधील ज्येष्ठ शिवसैनिक विश्वनाथ पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. विनंती असेल साहेब व्यासपीठावर येऊन बसायचंय. आता मात्र हलक्या हाताने गणेश खेळतोय आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. पाच चेंडू अखेरी संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 27. 13 चेंडू आणि 8 धावांची गरज. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने चेंडू फटकावलाय. चेंडू खाली मला वाटतंय अमोल भोईर आणि कोणतीही चुकी न करता झेलचीत बाद झालाय. गणेश कारंडे आणि संघाला दुसरा हादरा. सत्तावीस. गणेश कारंडेची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज बाबू कांबळे हा देखील एक मोठा फलंदाज आहे. नवंबर टेनिस क्रिकेट जगतात बाहुबली म्हणून संबोधला जातो. स्वर्गीय रतनभाऊ पाटील चषकामध्ये अतुल इलेवन संघाकडनं खेळताना खेळाडू तुम्हाला दिसेल. संजय पाटील अंकल चषकामध्ये वरद इलेवन संघाकडनं खेळताना दिसला. अजिंक्य खेळते लेगच्या दिशेने चेंडू फटकावते. तितकं सुरक्षित क्षेत्ररक्षण आणि झेलचीत बाद झाला अजिंक्य. ¡Suscríbete al canal!
धन्यवाद तो लीजो। चौथ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येईल गणेश, सामना करेल बाबू कांबळे। आधी सांगितलं होतं मुंबई टेनिस क्रिकेट जगतामधील बाहुबली आहे, लांबच लांब षटकार मारण्याचे विक्रम या खेळाडूच्या नावावर आहेत। षटकातील तिसरा चेंडू घेऊन येईल गणेश, सामना करेल बाबू। पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने फटकावलेला चेंडू आणि गचाळ क्षेत्ररक्षण होते अमोल भोईर मार्फत आणि सामना जिंकतात राकेश मूर्ती संघ ऐरोली। विनंती असेल रितेश मडवी माईकशी संपर्क साधायचा आहे। रितेश मडवी